पारोळा शहरातील मळक्या मारुती चौकात एका फळ विक्रेत्या व्यापाऱ्याच्या घरात घुसून सुमारे 2,70,000 रुपये रोख अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फळ विक्रीच्या रकमेतील 2,70,000 त्यांनी कपाटात ठेवले होते, तर 85,000 हे कोटीत व 25,000 रुपये आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवले होते. परंतु चोरट्यांनी फक्त कपाटातील रक्कम लंपास केली म्हणून सुदैवाने त्यांचे 1,10,000 रुपये वाचलेत. येथील रहिवासी फळ विक्रेता व्यापारी संजय मराठे यांनी नेहमीप्रमाणे दिवसभराचे फळ विक्रीचे पैसे घरातील लोखंडी कपाटात ठेवले व अतिउष्णतेमुळे रात्री ते घराच्या धाब्यावर परिवारासह झोपण्यास गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या पुढच्या बाजूचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाकघरातील लोखंडी कपाटातील तिजोरी तोडून त्यातील 2,70,000 रुपये रक्कम लंपास केली व नंतर दरवाजा मागील बाजूने त्यांनी पळ काढला. सकाळी 6 वाजता संजय मराठे व त्यांची पत्नी दोघेही धाब्यावरून खाली आले असता त्यांना घराचे व कपाटाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी लगेचच याबाबत पोलिसांना माहिती कळवली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार हे दाखल झाले. त्यांनी घडलेल्या घटनेची संपूर्ण पाहणी केली. दुपारी श्वान पथक व फिंगरप्रिंट पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी देखील परिसरातील चौकशी केली. अक्षय तृतीया असल्याने आंबे विक्री जोरात झालेली होती. त्याचे पैसे आलेले होते, ते त्यांनी घरात ठेवले होते. चोरट्यांनी लक्ष ठेवत त्याच रकमेवर डल्ला मारला. फळ विक्रीच्या रकमेतील 2,70,000 रुपये त्यांनी कपाटात ठेवले होते. उर्वरित रक्कम कपाटात बसत नसल्याने त्यांनी 85,000 रुपये कोठीत व 25,000 रुपये संजय मराठे यांनी आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवलेले होते. ही पॅन्ट देखील घरातच उकाला टांगलेली होती. परंतु चोरट्यांनी फक्त कपाटातील रक्कम लंपास केली म्हणून त्यांचे सुदैवाने 1,10,000 रुपये वाचलेत. या परिसरात नेहमी वर्दळ असते. गावातील भर वस्तीचा हा भाग आहे, तरी देखील येथे चोरी झाली म्हणजे चोरांना खाकीचा धाक संपल्यासारखं वाटतं. ही चोरी एखादा माहितीगीर जाणकार चोरट्याने केली असल्याचं परिसरात बोललं जात होतं. संजय मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी 6 वाजता मी दरवाजा खाली उतरलो ना तेव्हा $2,70,000 आंब्यांच्या फळ विक्रेता